प्रत्येक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह। ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा आणि केंद्र सरकार विरोधातील प्रत्येकी आवाज दाबण्यासाठी केला जात आहे। केंद्र सरकारची ही अघोषित आणीबाणीच असून लोकशाही व्यवस्था अबाधित राहावी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वाढता गैरवापर थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने आता स्वहस्तक्षेप करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। नागपूरमधील विधिज्ञ सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले बोलत होते। ते पुढे म्हणाले की बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आम्ही आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींची अब्रू नुकसानीची याचिका दाखल केलेली आहे। न्यायालयाने ती याचिका दाखल केली आहे। सतीश उके हे या प्रकरणातील आमचे वकील आहेत, परंतु अचानक त्यांच्या घरावर ईडीने धाड टाकून फाईल्स, लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले। सतीश उके हे जस्टिस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूसह इतर प्रकरणावरही काम करत आहेत, त्यांचा आवाज दाबण्यासाठीच ही कारवाई केली आहे। हा एकट्या सतीश उके यांचा प्रश्न नसून भाजपा सरकारच्या विरोधामध्ये कोणीही आवाज उठवला तरी त्यांचा आवाज दडपण्यासाठी ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांमार्फत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। ड्रग्ससाठी आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग, फेमा फेरा, दहशतवाद्यांसाठी टेरर फंडिंग, आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांची खरेदी विक्री करताना वापरलेला पैसा, फ्लेश ट्रेंडिंग यांच्या विरोधामध्ये कारवाई करणे हा ईडी स्थापण्यामागचा मूळ उद्देश आहे। या उद्देशापासून ईडी भरकटली आहे। आपल्याला ज्ञातच असेल की भाजपाचे काही लोक कबूतरबाजीमध्ये सापडलेले होते। कोण याचा वापर करत आहे आणि कसा गैरवापर केला जात आहे हे दिसतच आहे। आता केवळ विरोधकांवर कारवाई करून त्यांना घाबरण्यासाठी केंद्र सरकारच्या हातचे बाहुले बनले आहेत। लोकशाही व्यवस्था मोडीत काढून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे। सर्व व्यवस्था मोडीत काढल्या जात आहेत, त्यामुळे देश वाचवण्यासाठी पुढे यावे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय असे कसे चालेल? न्याय सर्वांना सारखा हवा। ईडीची पुढची कारवाई माझ्यावर असेल तर मी स्वागतासाठी तयार आहे। भाजपच्या या दबाव तंत्राविरोधात एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे असेही पटोले यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।